नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग आणि आपण आज बघणार आहोत नॉलेज टपरी मधला नवा फॉर्म्युला. त्याचं नाव आहे ट्रिम 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 ट्रिम. हे काही बेलची घंटी नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम नाही आहे, हा ट्रिम ट्रिम हे फॉर्म्युला आहे, टी आर आय एम. मित्रांनो, हा फॉर्म्युला लिहिण्यासाठी अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, कारण का, जेव्हा तुम्ही कोणतेही कॉन्फिग्रेशन करत असाल, तुम्हाला कोणतेही अननेसेसरी तुमचा स्कॅटर डेटा असेल, ज्या डेटाला तुम्हाला बघून अक्षरशः कंटाळा येणार असेल, असा डेटा तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये वापरून एकदम छोट्या छोट्या चांगल्या पद्धतीत आणू शकता. ज्याच्यामध्ये अननेसेसरी स्पेसेस असतील, अननेसेसरी कॅरेक्टर्स असतील, ते सगळे कॅरेक्टर्स आणि स्पेसेस हा फॉर्म्युला काढून टाकतो आणि सगळा डेटा छानपैकी छोटा करून तुमच्यासमोर घेऊन येतो. हा फॉर्म्युला वापरण्यासाठी आपण आता बघणार आहोत, मी इकडे तुमच्याकडे मी फॉर्म्युला आणून उघडवतो, मी डिलीट केले आणि इकडे तुमच्यासमोर दिसतो. ज्याच्यामध्ये अननेसेसरी स्पेसेस आहेत त्याला आम्ही करतो ट्रिम ट्रिम ब्रॅकेट ओपन सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, एंटर केलं. बघा याच्याकडच्या अननेसेसरी ज्या स्पेसेस होत्या निघून गेल्या. आत्ता माझं जेव्हा एक्सेल इज इकडे खाली आहे, त्याच्यामुळे अननेसेसरी कॅरेक्टर, जे कॅरेक्टर मला काढून टाकायचं आहे, तर मी इकडे पुन्हा वापरणार ट्रिम. बघा मजा बघा, आता ट्रिमने जाणार नाही आहे कारण का ट्रिमने स्पेसेस उडतात. ट्रिम ब्रॅकेट ओपन केलं, सेल व्हॅल्यू सिलेक्ट केलं, गेलं नाही गेलं. मग आता आपण ते फॉर्म्युला मी तुम्हाला मुद्दाम केलं तुम्हाला कळण्यासाठी, कारण का ट्रिमने फक्त स्पेसेस उडतात. इकडे एक दुसरा फॉर्म्युला एक्सेलमध्ये आहे, तो म्हणजे सी एल क्लीन. क्लीन फॉर्म्युलाने तुम्ही तुमचे अननेसेसरी कॅरेक्टर्स तुम्ही उडवू शकता. ओके, एंटर केलं, बघा कॅरेक्टर उडून गेला. अशा प्रकारे तुम्ही क्लीन आणि ट्रिम हे दोन फॉर्म्युले वापरू शकता. ट्रिमच्या फॉर्म्युलाच्या अगोदर तुम्हाला ट्रिम लिहायचं आहे आणि क्लीनच्या फॉर्म्युलाच्या अगोदर क्लीन लिहायचं आहे. तुम्ही फॉर्म्युला सुरुवात लिहायला सुरुवात केल्यावर खाली तुम्हाला सजेशन्स येतील, त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक होण्याचे चान्सेस नाही आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही दोन फॉर्म्युलाज दाखवलेले आहेत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही फॉर्म्युले जितके जास्त होतील तितके जास्त प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून त्याचा फायदा उचला. आणि हां, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला महत्त्वाचे तर आहेत, बट नॉलेज घेण्यासाठी काही हरकत नाही, घेऊन ठेवायचं. माहिती असतील तरी बघा, व्हिडिओ छान आहे, सुंदर आहे. आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करायचंच आहे तुम्हाला कृपा करून. आणि हो, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. जय हिंद.